महसूल कॉलनीसह विविध ठिकाणी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने जल्लोष. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने नामदार रामदास आठवले यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याबाबत 9 जून रोजी दुपारी 2 वाजता महसूल कॉलनी अकोलासह विविध ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा करण्यात आलाय. याबाबत रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष आकाश शिवराळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आज अकोला शहरातील महसूल कॉलनीसह विविध ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांचं तिसऱ्यांदा देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाल्यामध्ये संपूर्ण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सह रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये आमच्यामध्ये जल्लोषाचं व आनंदाचं वातावरण आहे. त्या अनुषंगानं आज आम्ही अकोला शहरासह संपूर्ण विविध ठिकाणी जनसंपर्क कार्यालय आमच्या या ठिकाणी आठवले साहेबांचा केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान भेटल्यामुळे या ठिकाणी उत्साह त्या ठिकाणी जल्लोष साजरा केला. त्या ठिकाणी मिठाई वाटून व फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आम्ही या ठिकाणी हा जल्लोष साजरा केला. संपूर्ण समाजाला, आंबेडकरी समाजाला, तसेच देशातील सर्व नागरिकांना आठवले साहेबांच्या मंत्रिमंडळाचा निश्चितपणे फायदा होऊन जनसामान्यांना या ठिकाणी न्याय व त्या ठिकाणी जनसामान्यांना वाचा फोडण्यासाठी साहेब त्या ठिकाणी पोहोचले. खरोखर ही सर्व कार्यकर्त्यांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी आनंदाची बाब असून या ठिकाणी आम्ही समस्त जनतेचा या ठिकाणी आभार मानतो. सर्व जनतेला या ठिकाणी शुभेच्छा देतो.